बेडक्याळे येथे आरोग्य शिबिर, 271 रुग्णांची तपासणी, मान्यवरांच्या हस्ते बाह्य रुग्ण इमारतीचे उद्घाटन. बेडक्याळ सर्कल येथे बाह्य रुग्ण विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व रोग निदान मोफत तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं. शमनेवाडी येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने बेडक्याळ सर्कल येथे बाह्य रुग्ण विभाग नूतन इमारतीचे उद्घाटन लठ्ठे शिक्षण संस्था सांगलीचे चेअरमन शांतीनाथ कांते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तर यानिमित्त आयोजित सर्व रोगनिदान मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन विकास कमिटीचे चेअरमन रावसाहेब पाटील, लठ्ठे संस्थेचे व्हाईस चेअरमन पी आर पाटील, कार्यदर्शी सुहास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्थानिक कमिटी सदस्य पासगोंडा पाटील, बाबासाहेब खोत, डॉ विपुल सदलगे, एस टी खोत, एस ए शिरगुप्पे, आप्पासाहेब बेडगे, तात्यासाहेब चौगले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तर मिरजी महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन अशोक नारे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य एस बी हिप्परगी यांनी केले, तर कोडिओग्रॅपिनेटर जे ए पाटील यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य शिबिरात डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर निलेश चौगुले, डॉक्टर तेजपाल चंडके, डॉक्टर प्रिया पाटील, डॉक्टर वीरकुमार उत्तुरे, डॉक्टर उमाकांत रब, डॉक्टर हर्षद मधवाने, डॉक्टर सूरज चौगुले, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर सुधीर कोळी, सहाय्यक अनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली 271 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील स्त्रीरोग शस्त्रक्रिया 9, जनरल सर्जरी 13, तर नेत्र शस्त्रक्रियेसाठी 34 रुग्णांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे. आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल बेडक्याळ शमनेवाडी यांचे एक नव्याने सुरू होत असलेली जी ओपीडी आहे, बाह्यरुग्ण विभाग, आम्ही पेशंटच्या सोयीसाठी सर्कलला चालू केलेला आहे. बेडक्याळ सर्कल येथे चालू होत आहे. तर या सर्कलच्या ओपीडीमध्ये आम्ही पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून ही ओपीडी चालू केलेली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्यामध्ये नेत्र विभाग, त्यानंतर जनरल मेडिसिन, आयुर्वेदिक विभाग, रुग्णांना ऍडमिट करून घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने पंचकर्म उपचार सुद्धा आम्ही चालू करत आहोत. त्यानंतर ऑपरेशन, सगळ्याचे शस्त्रक्रिया विभाग, त्यामध्ये अपेंडिक्स असेल, हर्निया असेल, इत्यादी प्रकारचे सगळे सर्व प्रकारचे ऑपरेशन आम्ही एकदम अत्यल्प खर्चात रुग्णांच्या सोयीसाठी आम्ही सुरू करत आहोत. जवळजवळ 30 ते 35 आसपासचे जे खेडेगाव आहेत, या सगळ्या खेडेगावातल्या रुग्णांना याचा व्यवस्थित लाभ व्हावा त्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवत आहोत. तर याचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा ही सगळ्या सर्व रुग्णांसाठी ही कळकळीची विनंती आहे. आजच्या शिबिरामध्ये जी विविध रोगांवर तपासणी केली जातील, गरजूंची शस्त्रक्रिया व्यवस्था कुठे केला? गरजू रुग्णांची शस्त्रक्रियाची व्यवस्था आहे ती आमच्या हॉस्पिटलच्या मेन हॉस्पिटलमध्ये आहे. मेडिकल कॉलेजच्या मेन हॉस्पिटलमध्ये आम्ही गरजू रुग्णांची व्यवस्था केलेली आहे. तर शस्त्रक्रियासुद्धा आम्ही एकदम कमी खर्चात आम्ही सर्वांना होत आहोत. जाण्यायेण्याची हे कसे काय व्यवस्था आहे? ऍम्ब्युलन्स व्यवस्था केलेली आहे. निदानमध्ये आजच्या निदानमध्ये सर्व जनरल मेडिसिन असेल, काय चिकित्सा, पंचकर्म, त्यामध्ये आमवाद असेल, त्यानंतर पक्षाघात, सगळ्या सर्व व्याधींवरती पंचकर्म उपचार करणार. त्यानंतर नेत्र विभाग, सर्व गरजू रुग्णांचे काउंटरद्वारे नेत्र तपासणी, त्यानंतर त्यांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, या सर्व प्रकारच्या उपचार या शिबिरामध्ये होणार आहे. बरं सर, मी शिबिर असणार का? इथून पुढे मग येणाऱ्या सर्व पेशंटाचे तुम्ही